हाय, गुड मॉर्निंग. आज आपण मांडे पाहणार आहे. मी मागच्या वेळेस एक व्हिडिओ टाकला होता पिठल्याचा, आणि ते आत्यानी केलं होतं ती. आणि आज पण आत्याच्याच घरी आलो आहे आम्ही. तर आत्या मांडे करताय, बघू आपण कसं करतोय. हे पीठ मळून घेतलं आहे आणि इकडे ते गोळे बनवून राहिले. आता पाऊस नाही लागत का तिकडे? इकडे पाऊस नाही लागत का तिकडे? हे बा, असे गोळे बनवून घेतले. आता लाटून घेतलं थोडं थोडं. हे बी तर पुरण चाळून ठेवलंय. ह्याच्यात काय काय घातलं ते? मीठ पुरणात सूट, मम्मी काय काय गुळ गुळ मीठ गुळ सूट. असं पुरण ठेव ना. ये ये चल बस. कोण बस बस बस. आपल्याला काय एवढी एक्सपोर्ट करत गळत ना पाहिजे. पाहिजे तर पाहिलंच नव्हतं मी. हाय की नाही काही ओळख? ओय ओय कधी आली? आता सकाळी तिकडे गेले ते एक दोन पोते दे म्हणलं टाकायला. तिकडे शॉबस तिकडे करायची होती मांडी. करावं कशी मी कमी. काय करायचं आज बाकी? आता बाकी तिकडे जाय तू तो भाषिकडं पीठ मळा कालवा. कुणाकडून येऊ? मा तिला म्हणलं तुझं आवडलं हे म्हणलं. हे हिल हिच्याकडे गेले मला अडचणी म्हणे आपण. अगं पाठ पोसून पीठ मळ गेलं ना मत वाकी जाऊ राहिला. ते एक किला आणते बोल ना सुनीता बाईला. ती राहिली ना अजून त्यांना पंचायत पडली असं काय करते काय नाही. ती बघते का? नाही नाही.
मीरा ते तेड मीठ असत ते देवर माझ्याकडे थोडस वाटलंच तर ना कमी पाणी याचा किती कमांड सिन्नरला बी 50 रुपयाला भेटायचं किलो भर मध्ये पण त्याचे गव्हाचं नाही राहत मैद्याचे मला सुद्धा सम्राट पिठाच्या मैद्याचे शिकायचे पण
चौदार लागत गव्हाच बरं आला का? हा चांगला आला. आणि मैद्यात चव नाही लागत त्याला खायला, नुसतं वेगळं लागत ते. तसे मांड्याचे गव्हाच म्हटलं भारी लागत आहे. मांड्याला ना जाळ लागत खरं, तरी काठाला याला लागत नाही. वर टाळलंच लागत का? थोडे ढिल्लच पीठ राहून द्यायचे बाबांनी. किती भारी दिसून राहिलं असतं, लाल लाल मस्त. भांडे तुम्हाला करायचे तर मी कोणाला विचारते गहू दळून द्यायची, मग भांडे करायला लावायचे. आता मी भांडेच मला म्हणायचे याला त्याला करायला लावते घरी. चला मी मागच्या वेळेस तुम्हाला जे कापड दाखवलं होतं त्याच्यावरती आज आत त्याच्या घरी सवास नाही, तर त्यासाठी आम्ही आलो होतो. तर तुम्हाला मांडे कसे वाटत आहे मला कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा
आणि चॅनल सबस्क्राईब करा. बाय.